चर्चा ठळक घडामोडी. येथील कामगार रुग्णालयात लागलेली आग ही एसीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या फोम मुळेच लागल्याचे स्पष्ट झाले. एसीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या फोमला आग लागल्यामुळे यात 177 जण जखमी झाले तर 8 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. जुन्या इमारतीला लागूनच नवी इमारत बांधण्याचे काम सुरू होते. या कामात नव्या इमारतीमध्ये एसी लावण्यासाठी आणलेला फोम व इतर सामग्री तळमजल्यावर ठेवण्यात आली. यातील फोमला आग लागल्याने आग पटकन पसरली व आगीचा धूर नव्या इमारतीमधून जुन्या इमारतीमध्ये पसरला. यामुळे रुग्णांना धुरामुळे श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला व यातच 8 जणांचा मृत्यू झाला. मॅडम, ते हॉस्पिटलचं आणि आमचंच नशीब म्हणायचं. ग्राउंड फ्लोअरला जे म्हणजे काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं, त्याचं जे मटेरियल ठेवलं आहे तिथे फक्त आग लागली आणि त्याचा धूर पूर्ण, जो केमिकलचा धूर होता ना, तो पूर्ण हॉस्पिटलमध्ये पसरला. आग असती तर कोणीच वाचलं नसतं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाण्यातील निरोड स्मशानात स्वतःला काढून घेत आत्मक्लेश आंदोलन केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील निरोड स्मशानभूमीत स्वतःला गाडून घेत आत्मक्लेश आंदोलन केले. यावर्षी शासनाने दुष्काळ जाहीर करूनही अद्यापही उपाययोजना जाहीर केल्या नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. आंदोलनावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दाखवत त्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, तालुकाध्यक्ष उज्ज्वल चोपडे, सुनील अस्वल सह अन्य कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. राज्यातील गडफुटाची दुरावस्था, किल्ल्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी दुर्गमित्रांनी पुरातत्व विभागाकडे निवेदन व विनंती पत्र देऊनही केंद्रीय पुरातत्व विभागाने ठोस कारवाई केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक दुर्गमित्रांनी पुरातत्व खात्याच्या निषेधात वसईतील चिमाजी अप्पा किल्ल्यात एल्गर आंदोलन पुकारले. राज्यातील गडकोट्यावर सुरू असलेला गैरप्रकार व दुर्दैवी परिस्थितीवर पुरातत्व खात्याकडून ठोस उपाययोजना करावी या एकमेव मागणीसाठी समस्त दुर्गमित्र महाराष्ट्रभर एकत्र येऊन वसई किल्ला येथे 15 व 16 डिसेंबर रोजी एल्गार आंदोलन करण्याचा इशारा या आधीच दुर्गप्रेमींकडून देण्यात आला होता. यातच पुरातत्व खात्याने दुर्गप्रेमी व त्यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी मनाईचा आदेशही काढला. या अनुषंगाने हे एल्गार आंदोलन वसई किल्ल्यात किल्ले अभ्यासक श्री दत्त राऊत यांच्या नेतृत्वाखाली शनिवारपासून सुरू झाले आहे. याचबरोबर वसईसह राज्यातील गड किल्ल्यांवरच्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उचललेले हे आंदोलन स्वरूपी पाऊल अत्यंत महत्वाचं ठरेल असा आशावाद दुर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे. अगदी सकाळी 4 असून जे प्रेमी युगल कपल्स प्री वेडिंग वाले दारूबाज यांना आज कुठेतरी पुरातत्व खातं अटकाव करताना किंवा पळवताना दिसतंय. म्हणजे जर ही जबाबदारी त्यांनी गेल्या 16 वर्षांमध्ये नित्यनियमाने केली असती, जी त्यांची मूळ जबाबदारी आहे, तर आज दुर्गमित्रांना हे आंदोलन करायची गरज पडली नसती. देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात असताना प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचे छत असावं यासाठी गृह प्रकल्प तयार होत आहेत. या ठिकाणी 90,000 घरांचा प्रकल्प पुढच्या 3 वर्षात पूर्ण होईल. मागच्या सरकारने फक्त 35 लाख घरे बांधली तर आमच्या सरकारने 1,25,00,000 घरे बांधली, म्हणजेच 5 पट जास्त घरे बांधली असा दावाही यावेळी मोदी यांनी केला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शहरात लाखो घर बनवली जात आहेत. हा प्रकल्प आदर्श सोसायटी सारखा नसून खऱ्या अर्थाने आदर्श सोसायटी आम्ही तयार करत आहोत असा टोलाही मोदी यांनी यावेळी लगावला. मागच्या 7 ते 8 महिन्यात नवे घर विकत घेण्याचा वेग
गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. गृहकर्जावर व्याजदर कमी केले आहेत. आधी आश्वासनं वेगळी दिली जात होती व डिलेव्हरी भलतीच होत होती. या प्रवृत्तीला आम्ही रोख लावल्याचा असा दावाही मोदी यांनी यावेळी केला. आज की आवश्यकताओं के हिसाब से नहीं बल्कि साल 2035 की जरूरतों को और उसके हिसाब से विकसित क्या किए जा रहे हैं. आज यहां 90,000 नए घर बनाने की शुरुआत हुई. मुझे बताया गया है कि 3 साल के भीतर ये घर बनकर तैयार हो जाएंगे. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.